सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या आजच्या सर्वसाधारण सभेआधी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. यावेळी बँकेच्या गेटवर चढून बँकेत शिरण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांमध्ये झटापट झाली आहे. दरम्यान स्वाभिमानीच्या आंदोलनानंतर बँक नरमली असून आणि कुणाचंही कर्ज माफ करणार नसल्याचं स्पष्ट केलंय. या सभेत 100 कोटींचं व्याज माफ करण्यात येणार असल्याची चर्चा असून याच निषेधार्थ स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं. नाही नाही, आंदोलन करायला लागतं म्हणजे त्यांनी आमच्याशी जर संवाद केला असता, आता त्यांची आम्ही समजूत काढली, त्यांना ते सगळं पटलं, त्यांनी जर संवाद आमच्याशी केला असता तर आंदोलन करावं लागलं नसतं ना. कुठलाही प्रस्ताव अजून मिटिंग पुढं नाही.